नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की 12वीनंतर तुम्ही कोणकोणत्या कम्प्युटर डिग्री आहेत ज्या की करू शकता, ज्या फेमस आहेत, चांगल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही चांगली प्लेसमेंट घेऊ शकता, अशा कोणकोणत्या कम्प्युटर डिग्री आहेत 12वीनंतर, तर ते आज आपण बघणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच मी व्हिडिओ बनवत असतो। तर बघूया की कोणकोणते ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे जर तुम्ही 12वी केलेली असेल सध्या, बघूया। तर जे 12वीनंतर जे डिग्री ऑप्शन आहेत त्यामध्ये मी तीन जे आहेत जे टॉपचे तीन कोर्सेस आहेत ते निवडलेले आहेत। पहिला आहे BCA, ज्याला आपण बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन असं म्हणतो तो आहे। त्यानंतर आहे BCS, ज्याला आपण बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स किंवा काही ठिकाणी यालाच BSc कम्प्युटर सायन्ससुद्धा म्हटलं जातं। दोन्ही एकच आहे, BCS आणि BSc कम्प्युटर सायन्स। त्यानंतर आहे BTech। तर हे तीन ऑप्शन आहेत तुमच्याकडे। आता या प्रत्येकाविषयी डिटेलमध्ये बघूया की कोणता कोर्स कसा आहे, त्याची एलिजिबिलिटी वगैरे काय असतं ते बघूया। सगळ्यात आधी बघूया की BCS साठी जे BCA आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो BCA, तर त्यासाठी तुम्हाला जी एलिजिबिलिटी असते ती असते 12वी पास असणं गरजेचं असतं। मग तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून असो, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, तर तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल। हा काही कॉलेज असतात जे सायन्सच्याच स्टुडंटना घेता, पण जवळपास बाकी सगळे कॉलेज तुम्हाला घेऊन टाकेल। जर तुम्ही आर्ट्समधून जरी 12वी केलेली असेल तरी पण ॲडमिशन मिळून जाईल BCA ला। त्यानंतर हा जो कोर्स आहे BCA 3 वर्षांचा असतो, ज्यामध्ये 6 सेमिस्टर असतात, आणि हा कोर्स केल्याच्यानंतर तुम्हाला जवळपास 10 लाखांचं पॅकेज मिळून जाईल। त्यानंतर आहे BCS, ज्याला आपण बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असं म्हणतो। तर यासाठी तुम्हाला जी पात्रता पाहिजे ती असते 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, आणि 12वीमध्ये तुमचा गणित विषय असणं पण गरजेचं आहे। म्हणजे 12वी सायन्स प्लस गणित विषय पास असणं तुम्हाला गरजेचं असतं, आणि हा पण कोर्स 3 वर्षांचा आहे, 6 सेमिस्टरमध्ये डिवाईड केलेला आहे, आणि यानंतर तुम्हाला जवळपास 10 ते 11 लाखांचं पॅकेज मिळून जाईल। त्यानंतर आहे BTech, ज्याला आपण बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी असं म्हणतो। यासाठी इलिजिबिलिटी असते 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं, प्लस CET पण देणं गरजेचं असतं। जशी आपली ती MST CET जी आहे ती पण पास असणं गरजेचं असतं, आणि जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला पण ॲडमिशन घेऊ शकता BTech ला। हा पण तिथे सीट्स खूप कमी असतात, जवळपास फक्त 10% सीट असतात। म्हणजे समजा फर्स्ट इयरला जर 60 सीट असेल तर डायरेक्ट सेकंड इयरला फक्त त्याच्या 10% म्हणजे 6 सीट असतात डायरेक्ट सेकंड इयरला। आणि जे सरकार आहे सध्या नवीन एक आर्ट लागू करत आहे इंजिनिअरिंगसाठी, की इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12वीचे 0.5% आणि CET चे 0.5% दोन्ही मिळून त्याच्या बेसिसवर तुम्हाला BTech ला किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन देणार आहे, ते पण एकदा चेकआउट करून घ्या। आणि जो BTech असतो तो 4 वर्षांचा कोर्स आहे आणि 8 सेमिस्टरमध्ये डिवाईड केलेला आहे। BCA आणि BCS हा 3 वर्षांचा आहे आणि BTech जो आहे तो 4 वर्षांचा कोर्स आहे। आणि त्यानंतर जर तुम्ही BTech केलं तर तुम्हाला 20 ते 22 लाखांचं पॅकेज सहज मिळून जाईल।